हाय स्टूडेंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की टाइप्स ऑफ डब्ल्यू बी सीज म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे दॅट इज द टाइप्स ऑफ डब्ल्यू बी सीजमध्ये आपण काय बघितलं की डब्ल्यू बी सी कशा असतात, ॲमिबॉइड्स त्यांचं स्ट्रक्चर असतं, त्या कुठंही कधीही काय करू शकतात, ह्याच्यामध्ये कॅपिलरीजमध्ये ट्रॅव्हल करू शकतात, त्या कंडिशनला म्हणजे ह्या ज्या ॲमिबॉइड स्ट्रक्चर असतं डब्ल्यू बी सींचं, म्हणजे त्यांना पर्टिक्युलर शेप किंवा साईज काय नसते, प्रेझेंट नसतं, अशा या डब्ल्यू बी सीज तुमच्या बॉडीमधून अगदी कॅपिलरीजमधून कुठंही कशाही प्रवास करू शकतात, ट्रॅव्हल करू शकतात. त्यांना त्या जनरली कंडिशनला काय म्हटलं जातं तर डायबडेसिस म्हटलं जातं. आणि या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण डब्ल्यू बी सीमध्येच काय बघितलं तर टाइप्स ऑफ डब्ल्यू बी सीजमध्ये आपण कोणते टाइप्स बघितले तर अग्रॅन्युलोसाइटचे 3 टाईप बघितले, त्यामध्ये न्यूट्रोफिल्स, बेसोफिल्स आणि इओसिनोफिल्स असे 3 टाईप आपण कुठं बघितले, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्यामध्ये बघा आपण न्यूट्रोफिल्स म्हणजे न्यूट्रल स्टेननी स्टेन होणाऱ्या सेल्स किंवा त्यांच्यामधले जे ग्रॅन्युल्स असतात हे कशाने स्टेन होतात, न्यूट्रल स्टेननी स्टेन होतात, म्हणून त्यांना न्यूट्रोफिल्स म्हटलं जातं. बेसोफिलमध्ये काय राहतं तर ग्रॅन्युलोसाइटमध्ये बेसोफिल्समध्ये बेसिक जे स्टेन आहे मिथिलिन ब्ल्यू, हे स्टेन मी तुम्हाला सांगितलेलं की या मिथिलिन ब्ल्यूनी काय होतात, या बेसोफिल जे ग्रॅन्युल्स असतात बेसोफिल सेल्समधले हे ग्रॅन्युल्स काय होतात, स्टेनड होतात, म्हणून त्यांना बेसोफिल्स म्हटलं जातं. किंवा सायनोफिल्स, इथं मिथिलिन ब्ल्यू हा काय केला जातो, बेसिक स्टेन वापरला जातो, म्हणून त्यांना सायनोफिल्स म्हटलं जातं. सायनो मीन्स ब्ल्यू कलर. दॅट इज द थर्ड टाईप. कोणता बघितला तर इओसिनोफिल, दॅट इज द ॲसिडिक स्टेन. इओसिन काय करतो, या सेल्सना स्टेनिंग करतो, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, इओसिनोफिल्स म्हटलं जातं. त्यामध्ये त्या काय काम करतात हे आपण गेल्या पिरियडला किंवा गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा जो टाईप आहे डब्ल्यू बी सीचा, दॅट इज द अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट मीन्स वॉट, तर दीज म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्समध्ये काय राहतं तर सायटोप्लाझम जो आहे तो ग्रॅन्युलर राहतो, म्हणजे त्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. आता ग्रॅन्युल्स म्हणजे काय हे मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, दॅट इज द सिक्रिटरी व्हेसिकल्स. ग्रॅन्युल्स मीन्स वॉट, तर सिक्रिटरी व्हेसिकल्स. आता डब्ल्यू बी सीचा दुसरा टाईप आहे, दॅट इज द अग्रॅन्युलोसाइट्स. आता अग्रॅन्युलोसाइट म्हणजे जिथं काय राहतात की ज्या सायटोप्लाझममध्ये आपल्याला ग्रॅन्युल्स ह्या आहेत ते बघायला मिळत नाहीत, अब्सेंट असतात, त्यांना अग्रॅन्युलोसाइट्स म्हटलं जातं. जनरली टोटल ज्या डब्ल्यू बी सीज असतात त्या डब्ल्यू बी सीजपैकी 28% म्हणजे आपण बघितलं की ग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत टोटल डब्ल्यू बी सीमध्ये, म्हणजे आपण टोटल डब्ल्यू बी सी जर 100% धरल्या पूर्ण ब्लडमधल्या, तर 72% काय असतात हे ग्रॅन्युलोसाइट्स प्रेझेंट असतात, आणि राहिलेले 28% जे असतात ते अग्रॅन्युलोसाइट्स असतात. म्हणजे 72% ग्रॅन्युलोसाइट्स प्रेझेंट असतात, त्यामध्ये 70% न्यूट्रोफिल्स असतात, आणि त्याच्यानंतर 0.5 to 1% काय असतात बेसोफिल्स असतात, आणि 1 to 3% इओसिनोफिल्स आपल्याला इथं बघायला मिळतात 72%पैकी. आणि राहिलेले जे असतात अग्रॅन्युलोसाइट्स ते कोण असतात तर 28%, म्हणजे 28% अग्रॅन्युलोसाइट्स प्रेझेंट इन द ब्लड, म्हणजे होल डब्ल्यू बी सीपैकी. बरं का, मी काय म्हणते लक्षात घ्या, पूर्ण ज्या डब्ल्यू बी सीज आहेत त्या जर आपण 100% धरल्या तर त्यामध्ये 72% ग्रॅन्युलोसाइट्स प्रेझेंट असतात, आणि 28% अग्रॅन्युलोसाइट्स काय असतात, प्रेझेंट असतात. आता अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय तर या ज्या डब्ल्यू बी सीज असतात किंवा अग्रॅन्युलोसाइट्स असतात यांच्यामध्ये जो सायटोप्लाझम असतो, सायटोप्लाझम ऑफ दीज ल्युकोसाइट्स इज अ विदाउट ग्रॅन्युल्स. शब्दावरूनच आपल्या लक्षात येते की अग्रॅन्युलोसाइट मीन्स काय तर ज्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट नाही अशा सेल्स अग्रॅन्युलोसाइट्स. यामध्ये बघा, दे आर फॉर्म्ड फ्रॉम अ लिम्फॉइड स्टेम सेल्स अँड कॅन डिवाइड बाय मायटोसिस. आता इथं आपण काय बघितलं बघा, गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, ग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत ते बोन मॅरोमध्ये मायलॉइड स्टेम सेल्सपासून बनतात. ग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत ते कशापासून बनतात, मायलॉइड स्टेम सेल्स, म्हणजे बोन मॅरोमध्ये, बोन मॅरो
हा काय बनवतो, ब्लड तयार करतो हे आपल्याला माहिती आहे. ब्लड जो आहे तो सगळा जो आहे तो ब्लड रेड बोन मॅरोमधून तयार होतो. मग RBCs असू द्या, WBCs असू द्या, प्लेटलेट्स असू द्या, ह्या सगळा बोन मॅरो तयार करतो. या बोन मॅरोमध्ये सुद्धा डिफरंट सेल्स आहेत की काही सेल्स RBCs तयार करतात, काही सेल्स WBCs तयार करतात. मग यामध्ये आपण गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की जे ग्रॅन्युलोसाइड साईट्स आहेत ते बोन मॅरोमधल्या मायलॉइड सेल्स स्टेम सेल्सपासून तयार होतात. तसंच अग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत ते लिम्फॉइड स्टेम सेल्सपासून तयार होतात. लिम्फॉइड स्टेम सेल विच आर प्रेझेंट इन द बोन मॅरो, या लिम्फॉइड स्टेम सेल्सपासून काय होतात, हे अग्रॅन्युलोसाइट्स तयार होतात. आणि ह्या कशा असतात तर डिवाइड बाय मायटोसिस. मायटोसिस प्रोसेसनी किंवा मायटोसिसनी काय होतात, या सेल्स डिवाइड होऊ शकतात, होतात अग्रॅन्युलोसाइट्स. पण ग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत जे मायलॉइड स्टेम सेल्सपासून बनलेले आहेत ते काय होत नाहीत, डिवाइड होत नाहीत. दे आर डू नॉट डिवाइड एनी कंडिशन. पण अग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत ते मायटोसिसनी काय केले जाऊ शकतात, डिवाइड होऊ शकतात. त्यामध्ये बघा, न्यूक्लियाय ऑफ अ ग्रॅन्युलोसाइट आर लार्ज इन साईज बट आर नॉट लोब्युलेटेड लाईक ग्रॅन्युलोसाइट्स. म्हणजे ग्रॅन्युलोसाइटमध्ये कसे लोब्युलेटेड न्यूक्लियस बघायला मिळतात, तसं अग्रॅन्युलोसाइटमध्ये तुम्हाला न्यूक्लियस जो आहे तो लार्ज साईजमध्ये बघायला मिळतो पण लोब्युलेटेड नसतो. त्याच्यामध्ये दीज आर टू टाईप्स ऑफ अग्रॅन्युलोसाइट, दॅट इज द लिम्फोसाइट अँड अ मोनोसाइट. त्यामध्ये अग्रॅन्युलोसाइटचे दोन टाईप पडतात, त्यामध्ये लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स पडतात. त्यामध्ये बघा आता तुम्हाला जनरली ग्रॅन्युलोसाइट्स अँड अग्रॅन्युलोसाइट्स याच्यावरती डिस्टिंग्विश बिटवीन विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये आपण लिहिताना काय लिहायचं आहे की ग्रॅन्युल्स, आता पहिला येणार तो ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत ग्रॅन्युलोसाइटमध्ये. पहिला डिस्टिंग्विश बिटवीन काय येणार, तर ग्रॅन्युलोसाइटमध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात किंवा अग्रॅन्युलोसाइटमध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट नसतात सायटोप्लाझममध्ये. आणि ग्रॅन्युलोसाइट्स हे जवळजवळ 72% टोटल WBCs पैकी 72% हे ग्रॅन्युलोसाइट्स असतात, तर 28% म्हणजे कमी प्रमाण अग्रॅन्युलोसाइटचं राहतं. त्याच्यानंतर तिसरा डिस्टिंग्विश येऊ शकतो की बोन मॅरोमध्ये मायलॉइड सेलपासून ग्रॅन्युलोसाइट्स बनतात, तर अग्रॅन्युलोसाइट्स हे कशापासून बनतात म्हणून सांगितलं, लिम्फॉइड स्टेम सेलपासून अग्रॅन्युलोसाइट्स बनतात. त्याच्यानंतर फोर्थ जो आहे काय येऊ शकतो, तर ग्रॅन्युलोसाइटमध्ये काय राहतात, लोब्युलेटेड न्यूक्लियस प्रेझेंट असतात, तर अग्रॅन्युलोसाइटमध्ये लार्ज साईजमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतात. दे आर नॉट लोब्युलेटेड म्हणजे ते लोब्युलमध्ये प्रेझेंट नसतात, जे लोब्युलेटेड न्यूक्लियस अब्सेंट असतात. तर त्यामध्ये बघा दोन टाईप पडतात. आता नेक्स्ट बघूया आपण टू टाईप्स ऑफ द अग्रॅन्युलोसाइट्स, त्यामध्ये लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. आता लिम्फोसाइट फर्स्ट जो टाईप आहे हा काय आहे, लिम्फोसाइट. आता लिम्फोसाइटमध्ये काय बघायचं, बघा लिम्फोसाइट्स आर द स्मॉलेस्ट ऑफ ऑल WBCs. लिम्फोसाइट जे असतात ते ऑल WBCs मध्ये सगळ्यात लहान सेल आहे, सेल्स आहेत लिम्फोसाइट. या काय येतात, स्मॉलेस्ट WBC आहे होल WBCs मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट WBCs लक्षात घ्या, लिम्फोसाइट येते. त्यामध्ये बघा काय येतात, अँड हॅव ए लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस. लिम्फोसाइटमध्ये काय राहतो, लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस काय राहतो, प्रेझेंट राहतो. आणि WBC आहे त्यामुळे सेलचं स्ट्रक्चर कसं असणार, एम्युवाइड असणार, पण आतला जो न्यूक्लियस आहे तो लार्ज राहतो आणि सेल जी आहे ती सगळ्यात लहान राहते. त्यामध्ये बघा, दे कन्स्टिट्यूट अबाउट 25-30% ऑफ अ टोटल WBCs. टोटल WBCs पैकी मी काय सांगितलं की 28% हे अग्रॅन्युलोसाइट्स प्रेझेंट असतात, तर 28%पैकी 25-30% हे लिम्फोसाइट्स असतात. 25-30% हे काय राहतात, लिम्फोसाइट्स प्रेझेंट राहतात या 28 पैकी. मग राहिलेले जे वरचे आहेत 3% हे मोनोसाइट्स असतात. 25-30% ऑफ टोटल WBCs काय राहतात, लिम्फोसाइट्स असतात. डिपेंडिंग अपॉन फंक्शन
टू टाइप्स ऑफ लिम्फोसाइट्स आर प्रेजेंट एज अ बी लिम्फोसाइट एंड टी लिम्फोसाइट। आता लिम्फोसाइटचे फंक्शननुसार काय होतात, दोन टाइप पडतात, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट। आता टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट म्हणजे काय हे आपण बघूया। आता बी लिम्फोसाइट जे आहे मॅच्युअर इन अ बोन मॅरो अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॉडी प्रोडक्शन ऑर ह्युमरल इम्युनिटी, दॅट इज द। आता बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट टी लिम्फोसाइट, आता हे रेड बोन मॅरोमध्येच काय होतात, तयार होतात। तर त्यामध्ये द रेड बोन मॅरोमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की अग्रॅन्युलोसाइट कशापासून तयार होतात, तर लिम्फॉइड स्टेम सेलपासून तयार होतात। तर आता लिम्फोसाइट्स, लिम्फोसाइटमध्ये दोन टाईप येतात, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट। मग त्यातले जे बी लिम्फोसाइट्स असतात हे काय करतात, तर काही सेल्स, आता जनरली बघायचं झालं तर बोन मॅरो हा बनवतो, ब्लड बनवतो किंवा त्यामधल्या सेल्स बनवतो आणि तो बाहेर टाकतो, म्हणजे बाहेर काढतो, म्हणजे त्या तिथंच बोन मॅरोमध्ये मॅच्युअर होतात असं नाही, त्या बाहेर येऊन मॅच्युअर होतात। तर ह्या ज्या बी लिम्फोसाइट्स आहेत या काय करतात, तर ह्या डायरेक्ट बोन मॅरोमध्येच मॅच्युअर होतात, बोन मॅरोमध्येच काय होतात, ज्या शिल्लक राहतात त्या मॅच्युअर बोन मॅरोमध्येच होतात, म्हणून त्यांना बी लिम्फोसाइट्स म्हटलं जातं। आणि टी लिम्फोसाइट्स या ज्या आहेत त्या तयार होतात बोन मॅरोमध्ये, पण बाहेर येऊन थायमसमध्ये काय होतात, या मॅच्युअर होतात, म्हणून यांना टी लिम्फोसाइट्स म्हटलं जातं। जनरली हा क्वेश्चन तुम्हाला सीईटीला किंवा ला विचारला जातो की टी लिम्फोसाइटचं, टी लिम्फोसाइट तयार होतात कुठं, तर दॅट इज द लिम्फॉइड स्टेम सेल्सपासून तयार होतात बोन मॅरोमध्ये, आणि मॅच्युअर कुठं होतात, त्यांचा मॅच्युरेशनचा एरिया जो राहतो तो थायमस राहतो, म्हणून यांना टी लिम्फोसाइट्स म्हणतात। म्हणजे जनरली टी लिम्फोसाइट का म्हणतात, तर या ज्या सेल्स असतात बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि मॅच्युअर कुठं होतात, तर थायमसमध्ये होतात, म्हणून त्यांना थायमसचा टी टी लिम्फोसाइट म्हटलं जातं। आणि बी लिम्फोसाइट या काय आहेत, तर जनरली या बोन मॅरोमध्येच काय होतात, लिम्फॉइड स्टेम सेल्सपासून तयार होतात आणि बोन मॅरोमध्येच काय होतात, मॅच्युअर होतात, म्हणून यांना बोन मॅरोचा बी घेतलेला आहे, बी लिम्फोसाइट्स म्हटलं जातं। त्याच्यामध्ये बघा आता बी लिम्फोसाइट्स जे आहेत आर रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॉडी प्रोडक्शन ऑर ह्युमरल इम्युनिटी, ह्युमिनिटी। मग आता ह्या ज्या बी लिम्फोसाइट्स आहेत, हे बी लिम्फोसाइट्स काय करतात, ज्या वेळेला एखादं व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये येतं त्यावेळेला ह्या अँटीबॉडी तयार करतात, बी लिम्फोसाइट काय करतात, अँटीबॉडी तयार करतात, म्हणजे केमिकल, अँटीबॉडीचे केमिकल तयार करतात की जे काय करू शकतं, त्या व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला मारू शकतं, त्यालाच काय म्हणलं जातं, ह्युमरल इम्युनिटी म्हणलं जातं, ह्युमिनिटी। त्या अँटीबॉडी तयार करण्याच्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, त्या ह्युमरल इम्युनिटी म्हटलं जातं। आणि टी लिम्फोसाइट्स जे आहेत हे काय मी सांगितलं तुम्हाला, मॅच्युअर इन अ थायमस अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर अ सेल मेडिएटेड इम्युनिटी। तर इथं काय होतं की बी लिम्फोसाइट्स काय तयार करतात, म्हणून सांगितलं मी, बी लिम्फोसाइट्स अँटीबॉडीज तयार करतात, केमिकल रिलीज करतात आणि त्या व्हायरसला मारतात किंवा बॅक्टेरियाला डाय म्हणजे डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करतात। तर टी लिम्फोसाइट्स काय करतात, ह्या अँटीबॉडी तयार करत नाहीत, ह्या काय करतात, सेल प्रोड्यूस करतात, त्या व्हायरसच्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काय करतात, काही सेल्स अशा तयार करतात की त्या काय करू शकतील, त्या बॅक्टेरियाला किंवा व्हायरसला मारू शकतील, अशा सेल्स तयार करतात, म्हणून त्यांना सेल मेडिएटेड इम्युनिटी म्हटलं जातं, सेलपासून मिळालेली इम्युनिटी, म्हणून यांनी टी लिम्फोसाइटने तयार केलेल्या ज्या सेल्स असतात त्यांना सेल मेडिएटेड इम्युनिटी म्हटलं जातं। तर बी लिम्फोसाइटमध्ये काय म्हटलं जातं, ह्युमरल इम्युनिटी म्हटलं, ह्युमिनिटी म्हटलं जातं, इम्युनिटी। त्यामध्ये बघा आता टी सेल्स ज्या आहेत, टी लिम्फोसाइट्स जे आहेत, तर या सेल तयार करतात, म्हणजे कशा टाईपच्या सेल करतात, तर याच्यामध्ये चार टाईपच्या सेल्स तयार होतात, कोणत्या, तर हेल्पर टी सेल, किलर टी सेल, मेमरी टी सेल अँड सप्रेसर टी सेल्स, अशा चार टाईपच्या सब टाईपच्या टी लिम्फोसाइट काय होतात, तिथं तयार होतात सेल मेडिएटेड इम्युनिटीमध्ये।
तर आता या काय करतात बघा, तर ज्या वेळेला एखादं इन्फेक्शन होतं तर त्या सेल्सना मारण्यासाठी काय होतात, सेल्स तयार होतात. व पहिल्यांदा काय तयार होतात, तर हेल्पर टी सेल्स तयार होतात. हेल्पर टी सेल्स काय करतात, तर त्या व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला मारण्यासाठी बॉडीला किंवा त्या अँटीबॉडीजला मदत करतात. टी सेल्स काय करतात, मदत करतात बॉडीला त्या इन्फेक्टेड, ज्या इन्फेक्शन झालेलं असतं त्या बॅक्टेरियांना मारण्यासाठी या हेल्प करतात, म्हणून त्यांना हेल्पर टी सेल म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला असं लक्षात येतं की बॉडीच्या की हेल्पर टी सेलपासून काही होऊ शकत नाही किंवा ते बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे ते कमी होत नाही, म्हटल्यानंतर पुन्हा काय होतात, किलर टी सेल्स तयार होतात. किलर टी सेल्स काय करतात, तर डायरेक्ट त्या व्हायरसवरती किंवा बॅक्टेरिया ते अटॅक करतात आणि त्यांना मारतात, किलर टी सेल, म्हणून त्यांना किलर टी सेल म्हटलं जातं. आता थर्ड ज्या तयार होतात, दॅट इज द मेमरी टी सेल. आता या ज्या सेल्स असतात त्याच्या नावामध्येच आहे मेमरी, ह्या सेल्स काय करतात की हे जे इन्फेक्शन आहे किंवा हा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये पहिल्यांदा अगोदर आलेला आहे या लक्षात ठेवतात. म्हणजे त्या त्यांच्या मेमरीमध्ये ते सेव्ह करून ठेवतात सेलच्या की हा व्हायर या व्हायरसनी अगोदर अटॅक केलेला आहे आणि याच्यावरती हेल्पर टी सेलचा काहीही उपयोग झालेला नाही. म्हणजे ज्या वेळेला दुसऱ्यांदा आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होतं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, त्यावेळी डायरेक्ट किलर सेल काय करतात, त्याच्यावरती अटॅक करतात. हेल्पर टी सेल काय केल्या जात नाहीत, प्रोड्यूस केल्या जात नाहीत. हे कोण लक्षात ठेवतं, तर या मेमरी टी सेल्स असतात की ज्या काय करतात, ते लक्षात ठेवतात की हेल्पर सेल्सनी काय झाल्या नाहीत, या सेल्स किंवा हे जे इन्फेक्शन आहे कमी झालेलं नाही. म्हणजे आता डायरेक्ट आपल्याला काय केलं पाहिजे, किलर टी सेल्स काय केल्या पाहिजेत, तयार केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर राहतात फोर्थ टाईप, राहतात सब टाईप, दॅट इज द सप्रेसर टी सेल. आता सप्रेसर टी सेल्स काय करतात, तर जनरली हे जे इन्फेक्शन आहे किंवा व्हायरस बॅक्टेरिया जे आहेत त्यांना सप्रेस करायचं काम करतात. सप्रेस करायचं म्हणजे काय, म्हणजे डेड करत नाहीत, डायरेक्ट काय करतात, दाबून ठेवण्याचं, सप्रेस करण्याचं काम कोण करतात, तर या सप्रेसर टी सेल्स काम करतात. आणि हे सगळे कोण तयार, ह्या सेल मेडिएटेड इम्युनिटीमध्ये टी लिम्फोसाइट्स काय करतात, ह्या चार सब टाईपच्या सेल्स तयार करतात. आणि बी लिम्फोसाइटमध्ये आपण बघितलेलं आहे की इथं डायरेक्ट काय तयार होतो, अँटीबॉडी तयार होते आणि काय करते, डायरेक्ट त्या व्हायरसवरती किंवा बॅक्टेरियावरती अटॅक करते. आता जनरली तुम्ही म्हणणार की ज्या वेळेला आपल्याला म्हणजे इन्फेक्शन होतं, व्हायरल बॅक्टेरियाला अटॅक होतो, त्यावेळेला हे जर सगळेच प्रोड्यूस झाले, हे अँटीबॉडी प्रोड्यूस झाल्या, पुन्हा सेल्स प्रोड्यूस झाल्या, तर हे जास्त होत आहे ना. तर असं होत नाही की पहिल्यांदा काय होतं की जनरली ज्यावेळी व्हायरस किंवा बॅक्टेरिया अँटीजन बॉडीमध्ये येतो, त्यावेळेला पहिल्यांदा या सेल्स तयार होतात. या सेल्स थ्रू काय केलं जातं, टी लिम्फोसाइट ॲक्टिव्ह होतात आणि ते काय करतात, त्या इन्फेक्शनवरती कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. आणि त्यामध्ये या सब टाईपच्या चार सेल्सचं जर नाही काम झालं, तर मग बी लिम्फोसाइट काय होतात, ॲक्टिव्ह होतात आणि ते काय करतात, अँटीबॉडी तयार करतात आणि डायरेक्ट त्याच्यावरती त्या व्हायरस बॅक्टेरियाचा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतो आणि तिथं तो व्हायरल किंवा बॅक्टेरियल जो इन्फेक्शन आहे ते काय केलं जातं, स्टॉप केलं जातं. त्याच्यानंतर बघा, हे झाले लिम्फोसाइट्स आणि लिम्फोसाइटचे दोन प्रकार, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट. आता नेक्स्ट जो टाईप आहे, दॅट इज द मोनोसाइट. आता मोनोसाइट्स म्हणजे काय, तर ते बघूया आपण. अग्रॅन्युलोसाइटमधले लिम्फोसाइट आत्ता आपण बघितले, आता मोनोसाइट्स. आता मोनोसाइट्समध्ये काय येतं, तर मोनोसाइट्स आर द लार्जेस्ट ऑफ ऑल द डब्ल्यू बी सीज. लिम्फोसाइट काय आहेत, सगळ्यात लहान ज्या सेल्स आहेत डब्ल्यू बी सीमध्ये त्या लिम्फोसाइट्स आहेत. तर सगळ्यात मोठ्या डब्ल्यू बी सीमध्ये कोण राहतात, मोनोसाइट्स. त्यांचा नंबर काय असतो, साईज जी असते ती लार्ज असते. इट्स न्यूक्लियस इज अ लार्ज अँड अ बीन ऑर अ किडनी शेप्ड. म्हणजे हे मोनोसाइट्स जे प्रेझेंट आहेत, या मोनोसाइटचा जो न्यूक्लियस आहे तो कसा राहतो, किडनी शेप्ड ऑर बीन शेप्ड. म्हणजे जस्ट लाईक ए कॉमासारखा दिसतो, म्हणजे किडनी शेप्ड राहतो. त्याच्यामध्ये दे फॉर्म 3 to 5% ऑफ डब्ल्यू बी सी. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की इथं 25% लिम्फोसाइट्स प्रेझेंट झाले, या 28% यापैकी
ग्रॅन्युलोसाइट किती टक्के प्रेझेंट असतात? 28%, 28%, 72% डब्ल्यू बी सी, म्हणजे टोटल डब्ल्यू बी सीपैकी 72% काय असतात? ग्रॅन्युलोसाइट्स असतात. 28% अग्रॅन्युलोसाइट्स असतात. त्यामध्ये लिम्फोसाइट जे असतात ते 25% असतात. राहिलेले 3% जे आहे ते कोण असतात? मोनोसाइट्स असतात. यामध्ये बघा, मोनोसाइट्स आर ॲक्टिवली मोटाईल अँड गिव राईज टू मॅक्रोफेजेस. आता यामध्ये बघा, ॲक्टिवली मोटाईल म्हणजे ते काय करू शकतात? तुम्हाला सांगितलं की डब्ल्यू बी सी जे ॲमिबॉइड असतात आणि त्या कॅपिलरीजमधून काय करतात? ट्रॅव्हल करतात. आपला शेप कधीही चेंज करून त्या काय करतात? आपल्या ब्लड कॅपिलरीजमधून ट्रॅव्हल करतात. मोटाईल असतात म्हणजे त्यांच्या मुवमेंट जे असतात ते फास्ट असतात, त्या फास्टली काम करतात. अँड गिव राईज टू मॅक्रोफेजेस. आता मॅक्रोफेजेस म्हणजे काय? तर या काय करतात? तर मॅक्रोफेजेस तयार करतात. म्हणजे जनरली मॅक्रोफेज म्हणलं तर बाईटमॅन जो असतो हे तयार करण्याचं काम कोण करतात? त्याला मॅक्रोफेज म्हटलं जातं. मॅक्रोफेजेस जे या डायरेक्ट काय करतात? तर जे फॅगोसाइटिक जी मुवमेंट आहे म्हणजे बॅक्टेरिया किंवा डेड डॅमेज्ड टिश्यू जे आहेत हे एंगल्फ करतात. म्हणजे डायरेक्ट काय करतात? त्या गिळून टाकतात. त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी बॅक्टेरिया मॅक्रोफेजेस तयार करायचं काम कोण करतो? मोनोसाइट. गिव राईज टू मॅक्रोफेजेस. त्यामध्ये दे आर मेनली फॅगोसाइटिक अँड डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया अँड डेड ऑर डॅमेज्ड टिश्यू बाय फॅगोसाइटोसिस. फॅगोसाइटोसिस म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की त्या ज्या सेल्स आहेत हे मॅक्रोफेजेस जे आहेत ते काय करतात? बॉडीमधले डेड सेल्स, डेड टिश्यूज प्लस त्यामध्ये आलेले आपले इन्फेक्शन, बॅक्टेरिया, व्हायरस हे काय करायचं? एंगल्फ करायचं काम कोण करतात? ह्या मोनोसाइट्सनी तयार केलेले मॅक्रोफेजेस आहेत हे एंगल्फ करायचं काम करतात. म्हणजे जनरली आपल्या बॉडीमधला जो केर कचरा असतो तो गोळा करण्याचं काम कोण करतं? हे मॅक्रोफेजेस करतात मोनोसाइट्समधले. यामध्ये बघा, आपण काय काय बघितलं? डब्ल्यू बी सीमध्ये डब्ल्यू बी सीच्या दोन टाईप बघितले, ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स. त्याच्यानंतर ग्रॅन्युलोसाइट्समध्ये आपण तीन टाईप बघितले ग्रॅन्युलोसाइटचे, म्हणजे जिथं ज्या सायटोप्लाझममध्ये काय राहतात? ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात, दॅट इज द ग्रॅन्युलोसाइट्स. त्यामध्ये तीन टाईप बघितले, न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि इओसिनोफिल, असे तीन टाईप त्यामध्ये बघितले. आणि अग्रॅन्युलोसाइट ह्या सुद्धा डब्ल्यू बी सीज आहेत पण यांच्या सायटोप्लाझममध्ये काय राहत नाही, ग्रॅन्युल्स अब्सेंट असतात, म्हणून त्यांना अग्रॅन्युलोसाइट्स प्रेझेंट असतात, अग्रॅन्युलोसाइट म्हणतात. त्याच्यामध्ये पुन्हा आपण दोन टाईप बघितले, दॅट इज द लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट. त्यामध्ये लिम्फोसाइटमध्ये पुन्हा आपण दोन टाईप बघितले, त्यांच्या फंक्शननुसार त्याचे दोन टाईप पडतात, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट. त्याच्यानंतर अग्रॅन्युलोसाइटमध्ये लिम्फोसाइटनंतर आपण मोनोसाइट बघितले. आणि इथं आपला डब्ल्यू बी सीमध्ये आता नेक्स्ट पॉईंट जो आहे थ्रम्बोसाइट्स, इथं डब्ल्यू बी सीचा हा जो पॉईंट आहे तो इथं फिनिश होते. आणि नेक्स्ट ब्लड इलेमेंट जो आहे थ्रम्बोसाइट तो आपण, ऑर प्लेटलेट्स, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.